मिरजेत प्रभाग क्रमांक 5 मध्ये विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढेंच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 1,47,47,00,000 रस्त्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न। महापालिका मंजूर झालेल्या निधीतून हा रस्ता होणार। संजय बापू मेंढे यांचा टोला आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा महापौर विशाल पाटील। प्रभाग 5 मधील मिरज ओढा वखरबाग झोपडपट्टी ते माळी समाज स्मशानभूमी ते रुईकर पाणंद रस्त्याचं डांबरीकरण काम गेले कित्येक वर्ष रखडलं होतं। त्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी 1,47,00,000 रुपये महापालिका निधीतून खेचून आणलाय। आज याचा उद्घाटन सोहळा मोठ्या शाही थाटात संपन्न झाला। विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील विकास कामे पूर्णत्वास आली असून फक्त माळी स्मशानभूमी वखरबाग झोपडपट्टी ह्याच रस्त्याचं काम प्रशासकीय मंजुरीमुळे रखडलं होतं। काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रस्त्याचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रभाग 5 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नागरिकांनी संजय बापू मेंढे यांचं विकास कामावर समाधान व्यक्त करत नागरी सत्कार केला। विशालदादा पाटील तसेच जयश्री पाटील यांनी संजय बापू मेंढे यांच्या विकास कामाचं कौतुक केलं। या रस्त्यासाठी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी 1,47,00,000 रुपये निधी महापालिकेकडून मंजूर करून आणलाय। तर याच रस्त्यासाठी जनस्वराज्य पक्षाचे सुमितदादा कदम यांनीही 2023 अर्थसंकल्प मधून शिंदे फडणवीस सरकारकडून 1,50,00,000 रुपये निधी मंजूर करून आणला आहे। आम्ही मंजूर करून आणलेल्या निधीतून हा रस्ता होणार असा टोलाही विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी विरोधकांना दिला आहे। भाजप पक्षाचे आता दिवस भरले असून आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा महापौर होणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला। 5 नंबर प्रभागात आताच मोठ्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ माझ्या आणि जयश्री बहिणींच्या हस्ते झाला। संजय बापू मेंढे बबिता मेंढे करण जामदारे उपस्थित होते। काँग्रेस पक्षच विकास करू शकतो हे या ठिकाणी यांनी दाखवून दिलेलं आहे। अडचणीचा प्रभाग वाडी वस्ती शेत भाग जास्त आहे, गुंटेवारी वाढायला लागले। ह्या परिसरात पाण्यापासून रस्त्यापासून गटरीपर्यंत मोठा विस्तारित भाग असल्यामुळे अडचणी होत्या। ह्या सर्व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोबतीला मालनताई उलवान ह्या राष्ट्रवादी नगरसेविका सगळ्यांनी एकत्र म्हणून चांगलं काम केलं आहे। भाजपची अवस्था हे येताना दिवसात अत्यंत वाईट ही जनतेतनं तुम्हाला कळेल। येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ते घाबरून राहणार आहेत आणि म्हणून आत्ताच्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न चाललाय। किती पुढे ढकलू देत काही उपयोग होणार नाही। ह्या ठिकाणी चांगले कष्ट करणारे लोक मेंढे जामदार हुलवान ह्यासारखी लोकच ह्या ठिकाणी निवडून येतील। जनतेच्या कामात तुम्हाला सतत दिसतील। भाजपची आत्ता दिवस संपत आलेले आहेत। त्यांनी बॅगा भरून तयार राहावं। पुढची सत्ता ही काँग्रेसची असणार आणि काँग्रेसच्या महापौर निश्चित येणाऱ्या सांगली महापालिका होणार आहे आणि ह्या प्रभागात संधी द्यायचा प्रयत्न हा आमचा प्रामाणिकपणे असला। परवाच नगरविकास खात्यामधून सुद्धा या रस्त्यासाठी 1,50,000,000 रुपये मिळाल्याचं काहीतरी जाहीर आलेल्याचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला होता। माननीय सुमितदादा कदमनी या ठिकाणी ह्या रस्त्यासाठी सुद्धा 1,50,000,000 रुपये मंजूर केलेल्याचं कळालं। खऱ्या अर्थानं हा रस्ता मंजूर होता, आता त्यांनी सुद्धा आणलं, पण आमचा हा रस्ता मंजूर आहे। याचा संपूर्ण रस्ता हा आमच्या महानगरपालिकेच्या फंडातून आम्ही मंजूर केलेल्या फंडातूनच हा रस्ता होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।